टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अच्छा भाऊ, हॅलो. हा, कोण बोलते म्हणला? बबलू बोलतो, म्हटलं बरं बरं, प्रथमेशचा भाऊ बोलतो कुठून? पुण्यातून. हा बोल ना, बोल काय विषय? काय नाही, गाडी आपली उचलली होती इथून खडकच्या, तिथून आपलं सॉरी मंडई मधून कशाबद्दल खडक होते? पार्क. काय हॅलो, नो पार्किंग मध्ये होते म्हणून. नो पार्किंग मध्ये? हो, बर. हा ते गाडी आणली असं तिथं. आता काय बघू, ते काय म्हणतात सर त्यांच्याशी बघून मी तुम्हाला एक कॉल करू का. नो पार्किंग मधून उचलले होते. कधी गाडी उचलली तुझे? एक अर्धा एक तासापूर्वी आता आली गाडी इथं गोडाऊनला. बर बर, हो इथं आलो मी पण, कोण आहे तिथे? ता काय माहित नाही सर कोण ते, आता जस्ट उतरवतातच गाड्या खाली ते. बर. हा एक मिनिट, मी बघतो सर कोण आहे. दंड किती आहे मग त्यांचा? काकडे साहेब आहेत बा, काकडे साहेब. काकडे का पोलीस आहेत? कोण आहेत? नाही नाही नाही, ट्राफिक. ट्रॉफिक मग पोलीस झाले ना? ट्रॉफिक पोलीस. हो, बर, मग कशाला ठेव, कुठे ठेवायचं नो पार्किंग मध्ये कशाला तुम्हाला? नाही ते काय झालं, 2 मिनिटाचं एक काम होत, त्यासाठी तिथं लावली पण लगेच उचलली गाडी. हा मग आता काय म्हणतात साहेब, किती म्हणतात काय, त्याच्यानंतर करतो त्यांना. दे मग त्यांना बोलतो त्या पोलिसांनी. हा येतो एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा सर बोला. नमस्कार. नमस्ते नमस्ते सर बोला. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. नमस्ते नमस्ते गायकवाड साहेब, नमस्ते बोला. गायकवाड नाही साहेब, मी सचिन भैया पवार बोलतोय. हा सचिन भैया पवार बोलतोय. सचिन भैया पवार. बरं पवार साहेब बोला. गायकवाड साहेब म्हणला ना तुम्ही? नाही तुम्ही काहीतरी सचिन गायकवाड म्हटलं ना म्हणून म्हटलं गायकवाड साहेब म्हणलं. नाही नाही, आपलेच पोर आहेत त्यांना सहकार्य करतात. बोला बोला. आपलेच पोर आहेत म्हणलो, सहकार्य करा म्हणलो त्यांना. नक्कीच नक्कीच. काय झाले, गाडी उचललेली आहे ना गाडी. बर बर बर. टो केलेली आहे, टोईंगचा दंड पडलाय त्या गाडीवर. बर बर. आपल्याला गाडी अशी टोईंग केलेली जी गाडी असते ना ती आणपीट नाही सोडतात. बर बर. त्याच्यात जेवढं जेवढं कमी करता येईल दंड तेवढा करून भरून सोडून देतो. त्यांना म्हणव, त्यांना फक्त म्हणव कार्ड द्या, पेमेंट करा. जावा कार्ड? कुठलं कार्ड? एटीएम. एटीएम कार्ड. एटीएम कार्ड. किती चार्ज त्यांचं नो पार्किंगचं? ते 786 असेल पहिला असला तर. दुसरा पहिली कधी काय पावती झाली असली तर दुसरा 1786 असा आहे. अच्छा, नो पार्किंग एवढं चार्ज आहे का? हा पहिला पहिल्या चुकीला 786, दुसऱ्याला 1786 असा आहे. अच्छा, नाव काय साहेब आपलं? माझं हवालदार आखाडे. हवालदार आखाडे साहेब, आपलेच पोर आहे ते, थोडं सहकार्य करा त्यांना. नाही म्हणून तुम्हाला सांगितलं ना, सगळी माहिती पहिली तुम्हाला दिली मी. हो चालेल चालेल, काय हरकत नाही, काय हरकत नाही. तुमचं काय असेल तर सांगा, आपण तुम्हाला पण मदत करू. आपलेच पोर, आपलेच पोर आहे ते, थोडं सहकार्य करा त्यांना. अहो चांगली माणसं आपल्या ओळखीची आहे, टायगर ग्रुपची बरीचशी माणसं आपले मित्र आहेत. हो हो, तेच मी पोलीस डिपार्टमेंटच काम करतोय पूर्ण भारतभर साहेब. कधी पण नंबर घ्यायच्या कडून, कधी काय अडचण पडली तर बिंदास्पणे मागव. विक्रम गायकवाड वगैरे त्यांचं सांगत आहे, चांगले मित्र आहेत. हो चालेल चालेल, करा सर आपले पोर सहकार्य करा त्यांना. ओके. हॅलो. हॅलो सर बोला. ते सोडतो म्हणाले त्याने. आता ते अगोदर कधी तुझं नो पार्किंग मध्ये गाडी लावली होती कधी का अगोदर? नाही नाही नाही. गाडी शोरूमचे का सेकंड मध्ये घेतले? शोरूमचे. शोरूमचे कुठले गाडी? गाडी नील आहे आपली, नील आहे. ज्युपिटर आहे. नील ज्युपिटर आहे का? हो नील आहे. कायद्याने कायद्याने करायला ते, कायद्याचे रुल्स घेऊन करायला त्याने. आता काय दंड काय, 700 रुपये आहे म्हणे. हो हो. मी काय ते कमी करून करायला लावतो असं म्हणून सांगाल. चला पहिला अगोदर तू विचार करायचं ना गाडी नो पार्किंग मध्ये लावायच्या. काय झालं, मिसेस होत्या माझ्यासोबत आणि तर एक दोनच मिनिटात फक्त काम होत आणि लावली आणि लगेच वरती येईपर्यंत तर बघितलं तर गाडीच नाही. बरं मग तुला कधी कळालं गाडी नाही म्हणून? ठीक आहे बघतो ते काय. गाडी नाही म्हणून तुला कसं कळालं? तिथे विचारलं मी तर ते म्हटले आताच 2 मिनिटं म्हणजे तुम्ही खाली गेला ना गाडी घेऊन गेली म्हणे तुमची. अरे म्हटलं बरं ठीक आहे. कुठं वगैरे तिथं चौकशी केली तर ते म्हटले खडकला जावा. आणि मी इथं शिवदर्शन मध्येच राहतो पुण्यातच. हा
अच्छा, ते काय त्यांच्या रुल्स नुसार करत असतात, तिथे पण काही कायद्याचा पण दुरुपयोग करत नाही त्यांनी, एक एक असतात कायद्याचे दुरुपयोग. आता तुला इकडे कडून दुसरे कोण राहिले असतात, 2-3 हजार रुपये काढले असते बरोबर. हो अगदी, त्यांना बोललोय मी, करतील त्यांनी सकाळी.